लाखो भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी गड निवासिनी देवीचा नवरात्रोत्सव अतिशय आनंदात भक्तिमय वातावरणात प्रारंभ झालाय. प्रारंभदिनी सोमवारी पहाटे विविध धार्मिक पूजा अर्चांसह महावस्त्र आणि अलंकारांशी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात अलंकारांचं पूजन अध्यक्ष वर्धन पी देसाई यांच्या हस्ते ढोलताशांच्या गजरात सवाद्य श्रींची मिरवणूक काढण्यात आली आहे. यावेळी परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था, सेवा सुविधांच्या माध्यमातून देवस्थान कर्मचारी आणि प्रशासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी यात्रा उत्सव यशस्वीरित्या कार्यरत झाले. स्थापनेची मुख्य महापूजा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीचंद्र जगमालानी यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली आहे. तर यावेळी विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धन पी देसाई, पालकमंत्री दादासाहेब भुसे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय, विश्वस्त बंडू कापसे, विश्वस्त ॲडव्होकेट ललित निकम, विश्वस्त मनजोत पाटील, विश्वस्त प्रशांत देवरे, विश्वस्त भूषणराज तळेकर, नितीन आरोटे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सुरक्षा विभाग प्रमुख यशवंत देशमुख यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी अर्जुन मेदनकर, महाराष्ट्र न्यूज, पुणे. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.